नमस्कार सर्वांना, मॅक्स वुमनच्या ह्या पेजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपला जो संवाद होतो आहे, जागतिक लोकसंख्या दिनाचा महिला आणि मुलींवरती होणारा परिणाम, अशी ही आजच्या दिवसाची थीम आहे. तर त्यासाठी या ठिकाणी मला मॅक्स महाराष्ट्र मॅक्स वुमेनच्या माध्यमातून निमंत्रित केलं गेलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. अजून लाईव्ह येत आहेत, फक्त माझा आवाज जे लाईव्ह आहेत त्यांना क्लिअर येतो आहे का, तर त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावा. ओके, नमस्कार. माझं नाव रेणू काकड, विकास अध्ययन केंद्र मुंबई, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, आशा केंद्र ह्या संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यांमध्ये काम करते. आजचा या ठिकाणी मॅक्स वुमनच्या माध्यमातून मला निमंत्रित करण्यात आलं, तो जागतिक लोकसंख्या दिन आहे. आज 11 जुलै, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. आणि ह्या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघ दरवर्षी एक विषय जाहीर करत असतो. यावर्षीचा जो विषय आहे तो जागतिक लोकसंख्या दिन आणि स्त्रिया आणि मुलींचे आरोग्य असा घोषित केलेला आहे. हा विषय घोषित करण्याचं कारण म्हणजे असं की आत्ता आपण सगळेजण कोरोना पॅन्डेमिकमधून जातो आहे, ह्या कोरोना पॅन्डेमिकचा स्त्रिया मुलींवरती काय परिणाम होतो आहे. थँक्यू बिरजू ओहळ, तुम्ही कमेंट केली त्याबद्दल. यासाठीचा हा लोकसंख्या दिन जो आहे तो घोषित केलेला आहे. आणि आज आपण सगळेजण पाहतो आहे की ह्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये, म्हणजे जवळपास आपण आता 4 महिने होतील ह्या 20 तारखेला, सगळेजण लॉकडाऊन झालेलो आहे. आणि लॉकडाऊनमध्ये अनेक सगळ्या वेगवेगळ्या संकटांना, अडचणींना आपण सामोरं जात आहे. आणि जेव्हा असे कुठले पॅन्डेमिक येतात किंवा संकट येतात, त्याचा सगळ्यात अधिक परिणाम आपण जर पाहिला तर तो प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलींवरती आपल्याला होताना दिसून येतो. हा जगाचा इतिहास आहे की जेव्हा अशा घटना घडतात, कुठलंही, मग ते पॅन्डेमिक असो, कुठलं युद्ध असो, कुठल्या नॅचरल होणाऱ्या कॅलॅमिटीज असो, ज्याला आपण पूर असेल किंवा भूकंप असेल, तर अशा सगळ्या घटनांचा परिणाम जो आहे तो स्त्रिया आणि मुलींवरती होत असतो. आणि आत्ताचं जो कोरोना पॅन्डेमिक आहे, ह्याचा परिणाम आपण जर स्त्रिया आणि मुलींच्या बाबतीमध्ये पाहिला तर आपण सगळेजण वेगवेगळ्या बातम्या पाहतो आहे किंवा अहवाल वाचतो आहे दररोजच्या पेपरमधून की ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये स्त्रियांवरती खूप सगळे कौटुंबिक हिंसाचाराचे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार जे आहे ते घडत आहेत, किंवा खूप सगळ्या स्त्रियांना कुटुंबातून, विवाहातून होणाऱ्या जबरदस्ती शारीरिक संबंधांना बळी पडावं लागत आहे. काही मुलींना रेपच्या घटना असतील, चाइल्ड सेक्शुअल ॲबिजच्या घटना असतील, अशा सगळ्या घटनांना बळी पडावं लागतं आहे. आणि जेव्हा स्त्रिया आणि मुली आपण म्हणत असतो, आणि आजचा जो जागतिक लोकसंख्या दिनाचा विषय आहे की स्त्रिया आणि मुलींचं आरोग्य हे टॉप प्रायोरिटीवरती किंवा प्रामुख्याने त्याला लक्ष घालणं गरजेचं आहे, स्त्रियांचे आणि मुलींचे आरोग्याचे हक्क कसे अबाधित राहतील यासाठी, म्हणून हा जो विषय या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. याचं जर आपण प्रमाण पाहायचं झालं किंवा याची मांडणी मला करायची झाली, तर प्रामुख्याने 2-3 गोष्टी मी ह्या ठिकाणी मांडेल. की जसं आपण सगळेजण जाणतो की फेब्रुवारीच्या शेवटीपासून आपल्याकडे कोरोनाचं, म्हणजे जगामध्ये कोरोनाचा उद्रेक व्हायला सुरुवात झाली. आपल्याकडे साधारण 22 मार्च नंतर लॉकडाऊन झालं, ते आत्तापर्यंत आपण सगळेजण लॉकडाऊनमध्येच आहो. आणि 7 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. ह्या आरोग्य दिनाचा यावर्षीचा जो विषय होता तो विषय जगभरातल्या ज्या सिस्टर्स किंवा नर्स काम करतात, अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, मिडवाईफ म्हणून काम करतात, अशा सगळ्यांना समर्पित केलेलं आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की जगामध्ये, फक्त आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये नाही तर जगामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये फ्रंट लाईनवरती, म्हणजे आरोग्य क्षेत्रातल्या मुख्य धारेमध्ये काम करणाऱ्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तर 70% स्त्रिया ह्या मुख्य धारेमध्ये काम करतात, मुख्य प्रवाहामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये फ्रंट लाईनवरती. म्हणजे आपण सगळेजण आत्ता पाहतोय की अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील,
ह्या सगळ्याजणी कोरोनासाठीचे जे डोर टू डोर सर्वे असतील, माहितीचा प्रसार करणं असतील, याची सगळी कामं करतात. अशा ज्या स्त्रिया आहेत ह्या 70% आहेत. आणि कोरोना पॅन्डेमिकमध्ये स्त्रियांची जबाबदारी म्हणून जर पाहिलं किंवा त्यांचं आरोग्य म्हणून जर पाहिलं आपण, तर खूप सगळ्या मल्टिपल जबाबदाऱ्या त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये येऊन पडलेल्या आहेत. घरामध्ये आपल्याला जे सहाय्यक कामासाठी येत असते, ज्याला आपण घरेलू कामगार म्हणतो, त्यांना सध्या बंदी असल्यामुळे त्या येऊ शकत नाही, म्हणून तो अतिरिक्त कामाचा भार असेल, नोकरीचा ताण असेल, आणि त्यातून कुटुंबामध्ये जर कोणी आजारी असेल, तर हे सगळ्या ह्या सगळ्या गोष्टीचा पण स्त्रियांच्या आरोग्यावरती परिणाम होतो आहे. आणि दुसरा सगळ्यात मोठा आणि गांभीर्याने विचार करण्याचा प्रश्न ह्या ठिकाणी पुन्हा हा आहे की स्त्रिया म्हणून बघत असताना किंवा मुलींवरचे अत्याचार म्हणून बघत असताना ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, तर जगाच्या इतिहासामध्ये ही आत्ताची कोरोनाची पॅन्डेमिक जी आहे ती पहिली नाही असं मी म्हणेल. सात म्हणजे ह्या 21व्या शतकामधली ही तिसरं पॅन्डेमिक ज्याला आपण म्हणू असं आहे. याच्या आधीचे दोन पॅन्डेमिक म्हणजे एच आय व्ही एड्स हा काही संसर्गजन्य आजार नव्हता, तो एकमेकांना हात लावल्यामुळे पसरू शकत नव्हता किंवा संपर्कात आल्यामुळे पसरत नव्हता आणि पसरतही नाही. पण याचा परिणाम ह्या एच आय व्ही एड्सचा परिणामही स्त्रियांवरती मोठ्या प्रमाणामध्ये झाला. कारण ज्यावेळेस जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये एच आय व्ही पॉझिटिव्ह पेशंट सापडले गेले, तर श्रद्धा अंधश्रद्धा ह्या प्रत्येक आजारासोबत येत असतात. तर तशा ह्या एच आय व्ही एड्सच्या बाबतीमध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, किंबहुना ते अजूनही काही ठिकाणी आपल्याला आढळून येतात. त्या अशा होत्या की जर लहान मुलीसोबत किंवा कुमारिकेसोबत एच आय व्ही पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तीने किंवा एड्स असलेल्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवले, तर त्याचा जो आजार आहे किंवा झालेला रोग आहे तो निघून जाईल. म्हणून अशासाठी मुलींची जबरदस्ती त्यांना पळवून नेणं असेल किंवा छुप्या पद्धतीने ह्युमन ट्रॅफिकिंगच्या मार्गामध्ये अडकवणं असेल, फसवून त्यांना त्यांची खरेदी विक्री होणं असेल, तर ही पहिली पॅन्डेमिक जी होती ह्या शतकामध्ये आलेली, ती एच आय व्ही एड्स ती स्त्रियांवरती अशाप्रमाणे परिणामकारक ठरलेली आहे आणि दिसून येतात. त्याचे अजूनही केसेसमध्ये काम करताना ह्या सगळ्या गोष्टी काही प्रमाणामध्ये समोर येत असतात. दुसरं पॅन्डेमिक जे 2014-15 आलं जगामध्ये, ते आपल्याकडे त्याचा प्रभाव नव्हता, पण साऊथ आफ्रिकासारखे देश असेल, इंडोनेशिया असेल, माली असेल, ह्या जगामध्ये त्याचा प्रभाव होता. तो होता इबोला व्हायरसचा. आणि ह्या इबोला व्हायरसमुळे सुद्धा सगळ्यात जास्त परिणाम कोणावरती झाला, तर तो स्त्रिया आणि मुलींवरती झाला. आणि तिसरं आत्ताचं जे पॅन्डेमिक आहे ज्याला सगळं जग लॉकडाऊन झालेलं आहे आणि जे आपण पुरोगामी किंवा प्रगत देश म्हणतो अशा सगळ्या देशांमध्ये सुद्धा, म्हणजे ते युरोपियन कंट्रीज असतील किंवा अजून इतर राज्य असतील, साऊथ एशिया एशियन कंट्रीज असतील, ह्या सगळ्या देशांमध्ये स्त्रियांवरती कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात समोर आलं. विवाहाच्या संबंधातून शारीरिक संबंधाची जबरदस्ती होणं याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात समोर आलेलं आहे. आणि छुप्या पद्धतीने ह्युमन ट्रॅफिकिंगचं प्रमाणही ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये वाढलं आहे आणि किंबहुना ते पुढेही अजून वाढेल असं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञांचं म्हणणं आहे, संयुक्त राष्ट्र संघाचं म्हणणं आहे. आणि लोकसंख्या दिन आजचा जो आहे ह्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्याच पॉप्युलेशन सायन्स जे आहे त्यांचा एक अहवाल, त्यांनी काही आकडे प्रकाशित केले आहे. ते आकडे असे सांगतात की ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये 2030 म्हणजे आपल्याकडे शाश्वत विकासाची उद्दिष्टे जगामध्ये चालू आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, म्हणजे आपल्या देशाचा, आपल्या जगाचा आणि स्त्रिया आणि मुलींचा शाश्वत विकास आणि एकंदरीत मानवजातीचा शाश्वत विकास व्हावा याच्यासाठीचा हा हे उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट जर आपल्याला अचीव करायचे असेल, तर त्याच्यासाठी ह्या पॅन्डेमिक नंतरही प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे. आणि ते जर आपण केलं नाही, तर 2030 बालविवाहाचं प्रमाण, म्हणजे ह्या पॅन्डेमिकमध्ये हाही एक परिणाम मोठ्या प्रमाणात समोर येतो आहे की लहान मुलींचे लग्न लावून देण्याचं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये घडतात. हे फक्त भारतामध्ये राज्यामध्ये नाही, तर हे जगभरामध्ये सुरू आहे. आणि हे प्रमाण जर अशा पद्धतीने सुरू राहिलं, तर 2030 जवळपास 1,50,00,000 मुली ह्या बालविवाहामध्ये अडकण्याची शक्यता संयुक्त राष्ट्र संघाने वर्तवली आहे. आणि बालविवाह हा काही फक्त बालविवाहापुरता मर्यादित नसतो, तर त्या बालविवाहाच्या माध्यमातून होणारं
स्त्रीचं गर्भारपण आणि त्या गर्भारपणातून जन्माला येणारं म्हणजे ऑलरेडी जी छोटी मुलगी आहे तिच्यावरती मातृत्वाचं ओझं लादणं आणि त्या मातृत्वाच्या ओझ्यामधून पुन्हा कुपोषित बाळ जन्मलेलं म्हणजे ह्या मुली लहान मुली आहेत हे समजून न घेता पुन्हा त्यांच्यावरती मातृत्वाचं ओझं लागणं ते बाळ जन्मलेलं आणि येणं आणि येणाऱ्या काळामध्ये जसं बालविवाहाचं प्रमाण वाढेल तसंच छोट्या मुलांचं म्हणजे कुपोषित बाळं जन्माला येण्याचं प्रमाणही वाढण्याची भीती ह्या ठिकाणी वर्तवली गेली आहे. बालविवाहाचं प्रमाण आपल्या देशाचं जर पाहायचं झालं तर 2005-06 हे प्रमाण जवळपास 47% इतकं होतं. 15-16 याचं प्रमाण 27% इतपर्यंत त्याच्यामध्ये घट झाली आणि 17-18 हे प्रमाण देशभरामध्ये 23% इतकं झालं आणि ह्या पॅन्डेमिकमध्ये ते पुन्हा प्रमाण वाढलेले त्याचे म्हणजे टक्केवारीमध्ये जरी आकडेवारी समोर येत अजून आली नाही तरी आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रातल्या बातम्या वाचल्या तरी त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. एक एक बालविवाह जे आहे ते 4-4 ठिकाणी लावण्याचा घाट घातला जातो आणि ते थांबवले जातात. आणि देशभरामधलं जर सगळं प्रमाण पाहायचं झालं तर राजस्थान असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल ही मोठ्या प्रमाणामध्ये बालविवाह होण्याचे राज्य आहेत आणि बालविवाह रोखण्याचं अग्रेसर असलेलं राज्य म्हणजे केरळ राज्य आहे. तर ह्या पण गोष्टी आपल्याला ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जवळपास म्हणजे आत्तापर्यंत जी सगळी लग्न झालेली आहेत मुलींची किंवा छोट्या मुलींची होत आहेत तर ह्या अशा थोड्या थिडक्यांनी ते 150 दशलक्ष मुलींचं जे प्रमाण आहे बालविवाहाचं ते जगभरामधलं आहे. आणि ह्या लोकसंख्या वाढीचं आणि महिला आणि मुली म्हणून बघत असताना जर पुन्हा प्रमाण पाहिलं तर संयुक्त राष्ट्रसंघाच्याच पॉप्युलेशन सायन्सचा एक दुसरा अहवाल आहे की देशभरामध्ये म्हणजे जगभरामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये जवळपास 14 कोटीपेक्षा अधिक स्त्रिया आणि मुली ह्या बेपत्ता झालेल्या आहेत. बेपत्ता झाल्या म्हणजे त्या काही प्रमाणात पळून नेल्या गेल्या, काही प्रमाणात खरेदी विक्रीमध्ये लोटल्या गेल्या आणि काही प्रमाणात त्यांना त्यांचा जन्म होण्याच्या आधीच त्यांना त्यांचा जन्म नाकारला गेला. आणि भारतामध्ये याचं प्रमाण जवळपास 1-4 कोटीच्या आसपास आहे असं ह्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. सॉरी 1 कोटी 50 लाखाच्या आसपास आहे असं ह्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे 1 कोटी नाही, सॉरी परत एकदा आकडा करेक्ट करते, 4 कोटी 50 लाखाचा भारतामधला आकडा आहे. आणि ही सगळी पॅन्डेमिक जर अशा पद्धतीने स्त्रिया आणि मुलींच्या बाबतीमध्ये जर पाहिली तर हे प्रमाण येणाऱ्या काळामध्ये अजून वाढेल, त्या वाढण्याच्या म्हणजे सुरुवात झालेली आहे. कारण ह्या पॅन्डेमिकमुळे जसं 70% स्त्रिया फ्रंटलाईनवरती काम करतात तसंच 90% स्त्रिया ज्या अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये काम करतात ह्या सगळ्या स्त्रियांच्या रोजीरोटी किंवा रोजगार जो आहे तो पूर्णपणे हिरावून ह्या लॉकडाऊनने बंद पडलेला आहे किंवा हिरावून घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आज औरंगाबादचीच एक घटना आहे, घर भाडं दिलं नाही म्हणून घर मालकांनी घर खाली करायला सांगितलं आणि त्या जोडप्याने त्यांचा 2 मुलांसह उड्डाणपुलाच्या खाली त्यांचा संसार सुरू म्हणजे सामान जे होतं ते दाखल ठेवलं तिथे आणि तिथेच त्यांनी चूल पेटवली आणि मुलं एका कोपऱ्यामध्ये त्या उड्डाणपुलाच्या खालीच काम करायला अभ्यास करायला बसलेली आहेत. म्हणजे एकीकडे आपण ऑनलाईन शिक्षण म्हणतो आणि दुसरीकडे अशा पद्धतीने मुलांना ह्या सगळ्या गोष्टीमधून जावं लागतं आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या लॉकडाऊनमुळे आणि ह्या सगळ्या महामारी किंवा पॅन्डेमिक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील आणि जगभरामध्ये स्त्रिया आणि मुलींवरचे हे सगळे परिणाम कमी करायचे असतील तर याच्यासाठी 2 गोष्टी प्रामुख्याने वर्ल्ड पॉप्युलेशननी म्हटलेल्या आहे. पॉप्युलेशन अँड ह्युमन कॅपेबिलिटी इन 21st सेंचुरीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये एक त्यांनी मुख्य मांडणी केलेली आहे की 2030 आपल्या देशामधले आणि जगामधले बालविवाह जर आपल्याला रोखायचा असेल तर सगळ्यात पहिलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुलींचं शिक्षण हे होणं गरजेचं आहे. आणि ह्या अहवालानुसारच दुसरा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की जगभरामधली मुलं आणि मुली किमान 10वीपर्यंत जरी शिकले
तरी जन्म म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो 150 मिलियननी कमी होऊ शकतो. आता 10वीपर्यंत मुलं आणि मुलींना शिकवायचं आणि हे सगळे पॅन्डेमिकचा काळ जर आपण पाहिला आणि ऑनलाईन शिक्षणाचा घाट घातला तर कितपत हे शक्य होईल आणि आपण कशा पद्धतीने आपला देश त्याला रिस्पॉन्ड करेल हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याला आणि हा जसा आपल्या देशातला प्रश्न आहे हा जगामधल्या जे विकसनशील देश आहेत गरीब देश आहेत त्यांच्यासमोरचाही प्रश्न आहे. आणि मुलींना आणि स्त्रियांना अशा सगळ्या अत्याचाराला बळी पडायला लागू नये. अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी ह्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे. स्त्रियांना आणि मुलींना लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या सॅनिटरी पॅड्स मासिक पाळीच्या काळामध्ये ज्या आवश्यक सॅनिटरी पॅड्स असतात किंवा स्वच्छ कपडा असतो तो कपडा मिळू शकलेला नाही आहे. खूप सगळ्या मुलींच्या आरोग्याचा धोका त्यामुळे निर्माण झालेला आहे. शाळा बंद असल्यामुळे अस्मिता योजनेची अंमलबजावणीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. मध्यान्ह भोजन योजना आपल्याकडे चालते, शाळा बंद आहे त्याच्यामुळे त्या मध्यान्ह भोजन एक वेळेचं जेवण ह्या गरीब कुटुंबातल्या मुलांचं त्या शाळेतल्या जेवणावरती अवलंबून असतं ते बंद आहेत. असे सगळे चॅलेंजेस ह्या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आपल्या देशासमोर उभे आहेत. आणि हे जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कमी करायचं असेल तर आपलं जे आर्थिक धोरण आहे आणि न्याय यंत्रणेची पुनर्रचना ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये बदल करावे लागणार आहेत. कारण स्त्रियांचे रोजगार हिरावलेले आहे. स्त्रियांची जी जमापुंजी होती म्हणजे आधीची त्यांची ही सगळी केलेली जमापुंजी नोटाबंदीच्या काळामध्ये लुटली गेली आणि आता राहिली सायलेली जमापुंजी थोडीफार होती ती ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये लुटली गेली. आणि हातामध्ये येणारा आता दुसरा पैसा नाही आहे आणि दुसरा पैसा येण्यासाठी काम सुरू व्हायला पाहिजे. ते काम आत्तापर्यंत अजूनही सुरू झालेलं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये घरगुती कामगार असतील, असंघटित क्षेत्रामध्ये अनेक काम करणाऱ्या स्त्रिया आणि मुली असतील, छोटे छोटे ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मुली असतील, ज्या सगळ्या मुलींनी नव्याने त्यांचं छोटं छोटं ज्याला आपण म्हणू शकतो की फॅशन डिझाईनचा कोर्स करून स्वतःचं काम सुरू करण्याची स्वप्न पाहिली होती, अशा सगळ्या मुलींचे हे स्वप्न ज्याला आपण म्हणतो की हिरावून त्यांच्याकडून घेण्यात आलेले किंवा त्याच्यावर खरं तर पाणी फिरलं असं म्हणेल मी. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आणि लोकसंख्या वाढीमुळे ते पुन्हा त्याच्यामध्ये आरोग्यावरती होणारे परिणाम आणि हे फक्त शारीरिक आरोग्याचे परिणाम नाहीत तर स्त्रिया आणि मुलींच्या मानसिक आरोग्याचे सुद्धा परिणाम आहेत. कारण कुटुंबातून होणारा मानसिक छळ, शारीरिक छळ, लैंगिक छळ आणि याच्यासोबतच पुन्हा तुमच्या हातामध्ये रोजगार नाही, पैसा नाही, त्याच्यामुळे पुन्हा घरातल्या आणि देशातल्या म्हणजे जे सगळे पुरुष असतात कुटुंबामध्ये त्यांच्यासाठीचं एक सोपं साधन कोणतं असतं की आपला राग व्यक्त करण्याचं, ते त्यांच्या हक्काची बायको किंवा घरामध्ये असलेली मुलगी. म्हणजे खूप सगळ्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये नवरा रागात होता म्हणून त्याने मारलं हे वाक्य बायका बोलतात, पण तो राग त्या बाईवरती मारलं म्हणून निघून जाईल असं त्याचा अर्थ होत नाही. त्याचे खूप सगळे वेगवेगळे कांगोरे आहेत, ते कांगोरे समजून घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव कमी करणं ही ह्या पॅन्डेमिकच्या काळातली मोठी गरज आहे. आणि ही कुठली एक ऑर्गनायझेशन करू शकत नाही किंवा एक देशही करू शकत नाही, एक राज्य करू शकत नाही. याला सगळ्यांनी, तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणून ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये स्त्रियांचे आणि मुलींचे आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य असो, मानसिक आरोग्य असो, त्यांचं इमोशनल सपोर्टची गरज असो, हे चांगलं ठेवणं, चांगलं राखणं याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम करणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. एक साधारण 10 ते 15 मिनिटाची मांडणी करण्याचं मॅक्स महाराष्ट्राने या ठिकाणी मला सांगितलं होतं. मॅक्स वुमेनच्या माध्यमातून आपण सर्वांनी ऐकून घेतलं ह्या ठिकाणी, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. ह्या ठिकाणी खूप सगळी परिचयातली सगळे मित्रमंडळी जॉईन झाले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. तसेच मॅक्स वुमनच्या प्रियंका, प्रियदर्शनी हिंगे, ओंकार आपले सर्वांचेही आभार व्यक्त करते की माझी छोटीशी मांडणी त्यांनी ह्या ठिकाणी मला मांडण्यासाठी संधी दिली. ठीक आहे, चला थँक्यू सर्वांना. सगळ्यांची नावं थोडक्यामध्ये घेते: जुल्फिकार काझी, सुप्रिया, ज्ञानेश्वर हनवते, गणेश मते, प्रशांत, सविता जाधव, पूनम, प्रिया, रेशमा, सय्यद, अंकिता, बिरजू, विकास, सर्वांचे मनापासून आभार. पूनम जाधव, थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी ऐकलं त्याबद्दल. ही 15 मिनिटातली अगदी छोटीशी मांडणी होती, खूप सविस्तर विषय हा खरं तर. अजून याच्यावरती आपण जमलं तर बघूया की कशा पद्धतीने आपण एकत्र मिळून काम करू शकतो, संस्था म्हणून, संघटना म्हणून. चला, थँक्यू सो मच.